नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियमन 1966 कलम 26(1) अन्वये पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण 8 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल महापालिका क्षेत्रासाठी प्रसिद्ध केलेले सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास योजनेच्या नकाशाबाबत नागरिकांना काही प्रश्न उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी पनवेल महानगरपालिका अग्निशमन इमारत 3रा मजला येथे विकास योजना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास योजनेचे नकाशे पनवेल महापालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांना अवलोकनार्थ उपलब्ध आहेत. तसेच हे नकाशे अँड्रॉइड आणि आयफोनवर अगदी सहज डाउनलोड करता येऊ शकतील असे उपलब्ध आहे. नकाशाची प्रत किंवा भागशः नकाशा पाहिजे असल्यास शुल्क आकारून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास योजनेबाबत नागरिकांना सूचना तसेच हरकती घेण्याची मुदत ही 7 सप्टेंबरपर्यंत आहे. याबाबत काही शंका असल्यास विकास योजना कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. बहिणींच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीत साथ देण्याची साक्ष आपल्या सर्वांसमोर देतो असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी सोमवारी रानसईमध्ये दिली. तसेच जात धर्म भाषा पंथ बघून जो काम करतो तो जातीतच गुरफटला जातो, त्यामुळे विरोधकांना माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी फक्त जातीचाच मुद्दा आहे अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. रक्षाबंधन सण हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण उरणचे आमदार महेश बालदी यांनी रानसईमधील वनवासी बहिणींसोबत साजरा केला. तसेच यावेळी त्यांना भेट म्हणून साडीचे वाटप केले. या कार्यक्रमाला शेकडो वनवासी बहिणींनी उपस्थित राहून आमदार महेश बालदी यांना राखी बांधून रक्षणाचे वचन घेतले. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पुनरागमन केल्याने पनवेलकर सुखावले आहेत. जुलै महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून मात्र दडी मारली होती, त्यामुळे नागरिक पुन्हा एकदा उकाड्याने हैराण झाले होते. मुसळधार पावसामुळे धरणे भरली असली तरी देखील हवेत गारवा नसल्याने घामाच्या धारा लागल्या होत्या, त्यामुळे पनवेलमधील नागरिक पावसाची आतुरतेने वाट बघत होते. सोमवारी नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पावसाने पुनरागमन केल्याने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आणि त्यामुळे पनवेलकर सुखावले. गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन धान्य वाटप तांत्रिक अडचणींमुळे बंद होते, परंतु गेल्या 2 दिवसांपासून ऑनलाईन धान्य वाटप पूर्ववत सुरू झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात लाभार्थींना धान्य मिळत आहे, त्यामुळे ग्राहकांनी दुकानात गर्दी केली आहे. शासनामार्फत मध्यमवर्गीयांना तसेच तळागाळातील सामान्य नागरिकांना रास्त भाव धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात येते, त्याचा फायदा लाखो ग्राहकांना होतो. पनवेलमध्ये सुद्धा अशा प्रकारची शेकडो दुकाने आहेत. गेले काही महिने शासनामार्फत देण्यात येणारे ऑनलाईन धान्य वाटप तांत्रिक अडचणीमुळे रास्त भाव धान्य दुकानदारांना लाभार्थींना वाटप करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही अडचण दूर झाल्याने आता गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन धान्य वाटप पूर्ववत सुरू झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात लाभार्थींना धान्य मिळत असल्याने ग्राहकांनी दुकानात गर्दी होत आहे. बहीण भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन सण आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण रायगड जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे झाले. या सणांचे औचित्य साधून ठिकठिकाणी नारळ फोडीच्या स्पर्धा झाल्या. नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सागराला नारळ अर्पण करूनच कोळी बांधव आपल्या हुड्या समुद्रात लोटतात. अलिबाग, मुरुड, नागाव, रेवदंडा, नवगाव, श्रीवर्धन, उरण या समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कोळी आगरी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
सोन्याच्या मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण करण्यासाठी वाजत गाजत नाचत मिरवणूक काढण्यात आली. एकाच पेहरावात मिरवणुकीत सहभागी झालेले कोळी बांधव भगिनी विशिष्ट ठेक्यात नाचताना लक्ष वेधून घेत होते. अलिबाग तालुक्यात रेवस, मांडवा, बोडणी, सासवणे, अलिबाग, चेंडरे, केहीम, रेवदंडा आदी ठिकाणी या नारळ फोडीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. रोहा तालुक्यातील चणेरा भागात मागे मेडिकल हब प्रकल्प होणार होता, परंतु स्थानिकांनी विरोध केल्याने हा प्रकल्प दुसरीकडे गेला. आता नवीन घडामोडी झाल्या असून RCF कंपनी चणेरा भागात 2000 एकर जमिनीवर आपला वाढीव प्रकल्प करणार असून यामधून स्थानिक तरुणांना 10,000 नोकऱ्या प्राप्त होणार आहेत. तेव्हा स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध न करता सहकार्य करावे, जेणेकरून आपली प्रगती साध्य करता येईल, असे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे. मुरुड शहरात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, शहराध्यक्ष संदीप पाटील, सुपारी संघाचे चेअरमॅन अविनाश दांडेकर, जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, माजी सरपंच विलास सुर्वे, परेश किल्लेकर, विघ्नेश माळी, महेश पाटील, यशवंत पाटील, दिनेश मिणमिणे उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी सदैव निवडणुकीसाठी तयार राहिले पाहिजे. केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश भाऊलाड यांनी आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या खोपोली मंडळाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक लोहाना समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी खोपोली संपर्क प्रमुख सुनील खरत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बडगुजर, कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, खोपोली मंडळ अध्यक्ष रमेश रेटरेकर, सरचिटणीस राहुल जाधव, अजय इंगुलकर, युवा प्रमुख डॉ निकेत पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी अत्रे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. माथेरान पर्यटनस्थळी पर्यटकांची संख्या वाढत असून सलग सुट्ट्यांमुळे आणि स्वस्त दरात सुरक्षित ई रिक्षा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटकांचा ओघ माथेरान पर्यटनस्थळाकडे वाढत असून जागतिक दर्जाचे सुंदर असे युनिक पर्यटनस्थळ पर्यटकांनी गजबजून केले आहे. आल्हाददायक निसर्गाने नटलेले माथेरान पर्यटनस्थळ हे नुसते पर्यटनस्थळ नसून युनिक पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी येथे वाहनांचा कर्कश आवाज नाही, वायू प्रदूषण नाही, ध्वनी प्रदूषण नाही, म्हणून पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस माथेरानकडे वाढत आहे. येथील सर्व हॉटेल्स, लॉज हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी आपल्या आवडत्या हॉटेल्स, लॉजमध्ये रूम अगोदरच आरक्षित केली होती. भारतीय जनता पार्टी खारघर, महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा नागरी सत्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी खारघरमध्ये करण्यात आला. खारघरमध्ये झालेल्या या नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेना खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, सुशील महाडिक, राष्ट्रवादीचे खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, RPIचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शिवसेना पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, RPIचे पनवेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, खारघर सरचिटणीस नरेश ठाकूर, अमर उपाध्याय, आरती नवघरे, समीर कदम, किरण पाटील, अक्षय लोखंडे, निमंत्रक भाजप महिला मोर्चा खारघर अध्यक्ष साधना पवार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख चंचला बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा उषा आहेर, भाजप युवा मोर्चाचे नितेश पाटील, युवा सेना खारघर प्रमुख ओंकार वेदांते, युवक आघाडी सरचिटणीस डॉ विजय मोरे, संतोष सोनकांबळे, राष्ट्रवादीचे तळोजा ग्रामीण अध्यक्ष अनिल पाटील उपस्थित होते.